एकीकडे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न असला तरी दुसरीकडे पोलिसांनी मुंबईतली नाकाबंदी काहीशी शिथिल केल्यानं ठिकठिकाणी माणसांची वाहनांची गर्दी होत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. जणू काही आपण कोरोनाची लढाई जिंकल्यासारखं मुंबईकर सध्या वागतायत. याबद्दल सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव. लॉकडाऊन 3 सुरू झालं आणि त्यामध्ये काही शिथिलता देण्यात आल्या होत्या, मात्र कालच जी रस्त्यावर होत असलेली गर्दी पाहता शिथिलता जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. मात्र त्याचा परिणाम जो आहे अजूनही रस्त्यावर झालेला दिसत नाही आहे. मी आता चेंबूरच्या एका ठिकाणी उभा आहे हायवेवर, चेंबूर मानकोट लिंक रोड येते. आपण बघू शकता की या ठिकाणी व्यवस्थितपणे ज्या गाड्या आहेत त्यांची रहदारी सुरू आहे, मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू आहे. तर पोलीस पण जे आहेत ते नाकाबंदीसाठी त्यांनी तंबू लावलेला आहे आणि तंबूमध्ये फक्त एक या ठिकाणी बसलेल्याचेच आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुंबईतल्या विविध ठिकाणी असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आहे. आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ज्या गाड्या ज्या आहेत त्यांची रहदारी जी आहे ती सुरू आहे. दुचाकीस्वार असतील, रिक्षा असतील, मोठ्या बसेस असतील, हे देखील सुरू झालेले आहेत. त्यामुळे आपण कोरोनाची जी लढाई होती ती संपली का असाच प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांवर देखील मोठ्या प्रमाणात ताण आहे, जेणे जसे करोनाग्रस्त झालेले पोलीस असतील किंवा 55 वर्षात जास्तपेक्षा जे वय आहे त्यांना कामावर येऊ नये हे सांगितलं आहे. त्यामुळे पोलिसांवर देखील ताण आहे हे मान्य आहे. त्यांची जी संख्या आहे ती कमी झालेली आहे. तर जे मुंबईमधील पोलीस ठाणे आहे त्यांच्यामध्ये देखील मायग्रंट वर्कर आहेत, त्यांच्यासाठी देखील त्यांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ताण जो आहे तो पोलिसांवर आल्यामुळे रस्त्यावरची जी नाकाबंदी आहे ती आता कमी झालेली पाहायला मिळते. आणि या नाकाबंदी कमी झाल्यामुळेच त्याचा फायदा जो आहे हे सामान्य नागरिक घेताना दिसत आहे. खरं पाहायला गेलं तर करोनाशी लढाई करायची असेल तर आपल्याला घरी थांबणं महत्त्वाचं आहे, गर्दी टाळणं महत्त्वाचं आहे. मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे, कारण पोलिसांनी देखील आपलं काम जे आहे ते शिथिल केल्याचंच पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.